नागपूरची मेट्रो ग्रामीण भागापर्यंत विस्तारली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्याचा DPR महामेट्रोनं तयार केलाय. पाहूया कसा असेल हा दुसरा टप्पा. साठी नागपूर मेट्रो सज्ज. दुसऱ्या टप्प्याचा विकास आराखडा तयार. राज्य आणि केंद्राची मंजुरी मिळवण्याचा अवकाश. नागपूर मेट्रो विस्तारतीय. पहिल्या टप्प्यावर व्यावसायिक फेऱ्या सुरू होण्याआधीच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास आराखडा महामेट्रोनं तयार केला. हा आराखडा आता राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर तो राज्य केंद्र सरकारकडे पाठवेल. दुसऱ्या टप्प्यात 48.3 किलोमीटरचा मार्ग आखण्यात आला. एकूण 35 स्टेशन्स या टप्प्यामध्ये असतील. शहरालगतच्या ग्रामीण भागाला चालना देण्याकरता 10,500 कोटींचा हा प्रकल्प आखण्यात आला. मेट्रोच्या दोन्ही टप्प्यात एकूण 89 किलोमीटर मार्गांवर मेट्रो धावणार आहे. पेजवन तसे जर का गौरीसोबत विचार केला तर या पूर्ण शहरामध्ये एकूण 89 म्हणजे 89 किलोमीटरचा पूर्ण पट्टा आम्ही पूर्ण मार्गिका तयार करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये 73 स्टेशन्स असतील. आणि फेज 2चा जर का खर्च विचार केला साधारणतः 10,500 कोटीचा हा पूर्ण प्रकल्प आहे. आणि फेज 2 आणि फेज 1 पूर्ण झाल्यावर अगदी नागपूरच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणं अतिशय सहज आणि सुलभ होणार. ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान या 13 किलोमीटर मार्गावरती 12 स्टेशन्स असतील. लेखानगर, कामठी आणि ड्रॅगन पॅलेस यांचा या मार्गावर समावेश होईल. मिहान ते MIDC ESR बुटीबुरी या 18.5 किलोमीटर मार्गावर 10 स्टेशन्स असतील. जामठा, डोंगरगाव, मोहगाव, बुटीबुरी, म्हाडा कॉलनी, इंडोरामा कॉलनी यांचा या मार्गावर समावेश असेल. प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर या 5.6 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 3 मेट्रो स्टेशन्स असतील. या मार्गावर अंबेनगर, कापसी, ट्रान्सपोर्ट नगर, असोली या भागांचा समावेश असेल. लोकमान्य नगर ते हिंगणा या 6.7 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 7 स्टेशन्स असतील. निलडोह, गजानन नगर, राजीव नगर, लक्ष्मीनगर, रायपूर, MIDC, हिंगणागाव यांचा या मार्गावर समावेश असेल. वासुदेव नगर ते दत्तवाडी या 4.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 3 मेट्रो स्टेशन असतील. रायसोनी कॉलेज, MIDC जवळचा परिसर, ऑर्डिनन्स फॅक्टरी, अमरावती महामार्गावरचा वाडीचा परिसर यांचा या मार्गात समावेश असेल. फेज 2चा जो पूर्ण आमचा प्रकल्प आहे तो त्या रूटवर कन्हानपर्यंत असेल. ह्या भागाचा जर का विचार केला, नागपूरच्या वर्धा रोडच्या भागाचा विचार केला तर फेज 1 जिथे आमचा संपतो मिहानला, तिथून तर बुटीबुरी MIDC पर्यंत हाचा पट्टा असेल. त्यानंतर तिसरी जी आमची मार्गिका असेल ती प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्ट नगर, चौथी लोकमान्य नगर ते हिंगणा आणि सगळ्यात शेवटची म्हणजे वासुदेवनगर ते रत्तावाडी, असा एकूण पूर्ण हा जो फेज 2चा DPR आहे तो अशा प्रमाणात तयार झालेला आहे. नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा आखला गेलाय. ग्रामीण भागाला शहराशी जोडण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. परवानगी मिळाल्यावर कामही वेगात सुरू होईल. मात्र पहिला टप्पा अजूनही व्यावसायिक फेऱ्यांसाठी सुरू झालेला नाही. तो लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे. अमर काणे, झी मीडिया, नागपूर. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.